नमस्कार, 26 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. चुंचाळे गावात अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेले, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. यावल शहरातील श्रीराम नगरात बखळ जागेवर झाडे लावण्याच्या कारणावरून दाम्पत्यास दोघांची धमकी. कोळवद येथे दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून विवाहितेस पतीची मारहाण, यावल पोलिसात तक्रार. यावल पोलीस ठाण्याच्या आवारात दारूच्या नशेत आरडाओरड करणाऱ्या दहिगाव येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल. यावल येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप. यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ख्रिसमस सण उत्साहात साजरा. यावल ग्रामीण रुग्णालयात जुळे बालक असलेल्या गरोदर मातेची सुरक्षित प्रसूती, माता बालक ठणठणीत. तर यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे वही मंडळ परिषद उत्साहात संपन्न. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते, यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000 खरेदीवर शूज फ्री आणि 5000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. चुंचाळे या गावात सुकनाथ बाबा मंदिराच्या जवळ अवैध वाळू वाहतूक करत असताना एका ट्रॅक्टरला तलाटीने पकडले व सदर ट्रॅक्टर कारवाईकरिता यावल तहसील कार्यालयात नेण्याच्या तयारीत असताना दोघांनी ट्रॅक्टर पळवून नेले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंचाळे तालुका यावल या गावात तलाटी मिलिंद वासुदेव कुरकुरे हे गस्तीवर होते. दरम्यान त्यांना सुकनाथ बाबा मंदिराजवळ निळ्या रंगाचे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर त्याला ट्रॉली जोडून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी सदर ट्रॅक्टर पकडले आणि सदर ट्रॅक्टर व ट्रॉली ही तहसील कार्यालयात नेण्याकामी ते कारवाई करीत असतानाच नाना रतीलाल कोळी व बापू सुरेश कोळी दोघे राहणार विदगाव तालुका जळगाव यांनी सदर ट्रॅक्टर तेथून पळवून नेले. तेव्हा या प्रकरणी तलाटी मिलिंद कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे. यावल शहरातील श्रीराम नगरात एका बखळ जागेवर एक दाम्पत्य वृक्ष लावत होते. दरम्यान या ठिकाणी झाडे लावू नका असे सांगत दोघांनी त्यांना शिवीगाळ करून इथे झाडे लावले तर तुम्हाला आम्ही पाहून घेऊ अशी धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. श्रीरामनगर या भागात बाळू डांबरे हे बखळ जागेवर वृक्षारोपण करीत होते. तेव्हा या बखळ जागेवर तुम्ही झाडे लावू नका असे सांगत याच भागातील रहिवासी दोघांनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांना व त्यांच्या पत्नीला तुम्ही जर या बखळ जागेवर झाडे लावले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिली. तेव्हा बाळू डांबरे यांनी या भागातील दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर. कोळवद या गावात एका 29 वर्षे विवाहितेकडे तिचा पती दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. तेव्हा विवाहितेने त्याला दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या महिलेने यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. कोळवद तालुका यावल या गावात 29 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह घरात राहते. दरम्यान तिचे पती हे दारू पितात.
दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीकडे दारू पिण्यास पैसे मागितले. तेव्हा विवाहितेने सांगितले की दारू पिण्यासाठी मी तुम्हाला पैसे देणार नाही. तेव्हा याच रागातून 29 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने शिवीगाळ करून थेट मारहाण केली आणि धमकी दिली. तेव्हा 29 वर्षीय विवाहितेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल पोलीस ठाण्याच्या आवारात दहिगाव येथील एक 23 वर्षीय तरुण दारूच्या नशेत आरडाओरड करीत होता आणि सार्वजनिक शांततेचा भंग करीत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिगाव तालुका यावल येथील अशोक बाडू आखरे पाटील वय 23 हा तरुण दारूच्या नशेत यावल पोलीस ठाण्यात आला होता आणि दारूच्या नशेत त्याने पोलीस ठाण्यात मोठमोठ्याने आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला आणि अधिकारी वर्ग आणि पोलिसांशी डोकं लावलं. तेव्हा या प्रकरणी अशोक बाडू आखरे पाटील वय 23 वर्ष या मंदधुंद दारूच्या नशेत असलेल्या तरुणाविरुद्ध योगेश श्रीराम खोंडे याने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे. यावल येथील पंचायत समितीच्या आवारात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आले. खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्या वतीने यापूर्वीच दिव्यांग बांधवांची नावे नोंदवण्यात आली होती व दिव्यांगांच्या गरजेनुसार त्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 310 दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे साहित्य वितरण करण्यात आले. यावल येथील पंचायत समितीच्या आवारात खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमापूर्वीच ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगांचे विशेष शिबिर घेण्यात आले होते व त्यात नाव नोंदवलेल्या तसेच दिव्यांगांच्या गरजेनुसार विविध साहित्याची मागणी करण्यात आली होती. सदर साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण येथील पंचायत समितीमध्ये करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्याद्वारे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्या मार्फत दिव्यांगांसाठीची मागणी केलेले साहित्य पुरवण्यात आले होते. या प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश घडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी, शहराध्यक्ष रितेश बारी, व्यंकटेश बारी, गोपालसिंग पाटील, सलीम तळवी सर, योगराज भराटे, उमेश पाटील, सरला कवडीवाले, आकाश कोळी, अल्ताप शेख, राहुल पाटील, किशोर कुलकर्णीसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित होते. 310 लाभार्थी दिव्यांग बांधवांना 3-चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या काठ्या आणि कर्णयंत्र आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. इंदिराबाई बोलला नंबर आधार कार्ड इकडे करायचं
हॅलो सर, हॅलो तुम्हाला काय पाहिजे? सायकल पाहिजे ना? बस मॅडम काय ते पहा, तो कोट पहा मॅडम, तो कोट पहा आणि तिच्यावर काय भैया चल रहे यार, देखते हैं यावल शहरातील जी टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ख्रिसमस हा सण उत्साह साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समूह नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले व एकामेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावल शहरात शासकीय विश्रामगृहजवळ जी टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत ख्रिसमस साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे, प्राचार्य रंजना महाजन यांच्या हस्ते ख्रिस्त यांच्या प्रतिमेला पुष्प व मेणबत्ती अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका लता इंगळे यांनी ख्रिसमस सणविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टेसह समिधा पांडव व प्रश्नजीत पांडव या विद्यार्थ्यांनी ख्रिसमसवर आपले मनोगत व्यक्त केले. तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सरोज येवले यांनी केले, तर आभार अर्चना खाचने यांनी मानले. मोठ्या उत्साहात यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ख्रिसमस हा सण साजरा करण्यात आला. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जुळे बालक असलेल्या एका गरोदर मातेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे. माता आणि बालक या ठिकाणी ठणठणीत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री 12 वाजता ही माता या रुग्णालयात आली होती. डॉक्टरांनी व अधिपरिचारिकांनी तत्परता दाखवत सुरक्षित प्रसूती या ठिकाणी करून घेतली. यावल ग्रामीण रुग्णालयात रात्री 12 वाजता 2 जुळे बालक आपल्या गर्भाशयात असलेली एक गरोदर माता या ठिकाणी आली होती. तिला प्रसूती वेदना होत होत्या. दरम्यान रात्री 12 वाजताच आलेल्या या महिलेवर डॉक्टर शबाना तळवी, अधिपरिचारिका माधुरी ठोके, जॉन्सन सोर्टे यांनी प्रसूती केली आणि या महिलेला 12:05 आणि 12:10 असे 2 जुळे मुलं हे जन्माला आले. या मातेची आणि या दोघं बालकांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. या मातेचं नाव आरिफा आमीन तळवी राहणार सावकळा शिम असे आहे. एकूणच ग्रामीण रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत आणि सुरक्षित नॅचरल नैसर्गिक प्रसूती या मातेची या ठिकाणी करण्यात आली आणि या आईने
अधिपरिचारिका आणि डॉक्टर यांचे आभार देखील व्यक्त केले आहे. मावशी म्हणजे दोन तुळे बोर आहे. दोन्ही मुलं इकडे आला वाजता खाली बी घ्या. कोणाशी पाडाशी पाडाच्या हिशोबे जितकं तुम्हाला गुंडाळून ठेवता येईल ना तेवढं गुंडाळून ठेवा. गरम राहिलं ना ते उद्या तरच वजन वाढेल त्यांच्यावर. वरचं काही काटव नका फक्त यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे वही मंडळ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत संपूर्ण खान्देशातील लोककलावंत व वही गायन करणारी मंडळी सहभागी झाली होती. यात आगामी काळात लोककलावंतांनी एकत्र येऊन संघटित कसे व्हावे याबाबत चर्चा करण्यात आली व एकामेकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. यावल येथे श्री महर्षी व्यास मंदिर आहे. या मंदिराच्या सभागृहात खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे वही मंडळ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी खान्देश लोककलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद ढगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विनोद ढगे यांच्या प्रयत्नांमधून वही मंडळांना राज्य मान्यता मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील वही मंडळाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात योगायोग वही मंडळ यावल, वाल्मिक वही मंडळ पाडळसा, शिवबाबा वही मंडळ कठोरा, श्रीदत्त वही मंडळ सावखेडा, जय मल्हार वही मंडळ डांभुर्णी, व्यास वही मंडळ यावल, सप्तशृंगी वही मंडळ पहूर, वाल्मिक वही मंडळ जळगाव तसेच विदगाव येथील वही मंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या परिषदपूर्वी यावल शहरातील श्री रेणुका माता मंदिरापासून संवाद यात्रा काढण्यात आली. या संवाद यात्रेचा समारोप श्री महर्षी व्यास मंदिरावर झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इतिहासतज्ज्ञ सुधाकर बावस्कर यांची उपस्थिती होती. त्यांनी वही मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या जनजागृतीबद्दल सर्व कलावंतांचे अभिनंदन केले. तसेच वही मंडळाच्या कार्याचा गेल्या 40 वर्षाचा लेखाजोखा या परिषदेत मांडण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिका न्याहाळदे, लक्ष्मण धनगर, रामभाऊ देशमुख, उत्तम धनगर, रतन कोळी, गोपाळ कोळी, सुनील वासुदेव बारी, प्रमोद गळे, तुकाराम रघुनाथ बारी, जगदीश बारी, शरद यादव, कैलास नरसाळे, सचिन कोळी, शशिकांत यादव, प्रल्हाद पाटील, संजीव पाटील, विठ्ठल बारी, अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू पाटील यांनी तर सूत्रसंचालन वासुदेव धनगार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गोकुळ बारी यांनी मानले. मोठ्या उत्साहात वही मंडळ परिषद संपन्न झाली.